हाँ भी मिला है। कौन से ये भंगार में कहाँ से भंगार उड़ा है? लंबे से लाया कई एरिया का ही है, एरिया का ही भंगार ना ज्यांनी भंगार वाल्यानी ज्यांनी आणलाय ना भंगार मधून तो भंगार कुठला भंगार वाला होता तो कोणी कुठून आणला? भंगार जमा करतो तो कचरा जमा करतो म्हणजे कचरा धुंतो तो। ओके पण त्या टाकलेला आजकाल नको कचरा कोणी मध्ये त्याची काहीच गलती नाही। मेरे को आधार कार्ड करके नहीं मालूम है, लेकिन मैं उठाया बारिश आया था पिक किया ऐसा रख दिया, अभी आज टूप मिला था उसमें सुखाया। अच्छा अभी सुखाने का टाइम पब्लिक देगा कचरा टप्पा में। अच्छा पब्लिक आके देखा, पब्लिक फोन किया क्या कौन मालूम नहीं है हमको, वो पुलिस आके लेके गया। मी नितिन कुबल जनता जागृति मंच जोगेश्वरी मधून बोलतोय। आता अपन जोगेश्वरी पूर्व जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड वरती हे प्रतापनगर चा स्मशान भूमि है आणि तिकडे आहोत। आज सकाळी एका कचरा वेचकाने त्याने एका महिन्यापूर्वी एका ठिकाणाहून गोळा केलेला कचरा ऊन पडलं म्हणून सुकत घालायला म्हणून इथे पसरवला होता। ज्यावेळी जनतेचा लक्ष गेला त्यावेळी जनतेने त्याच्यावर गोंधळ घालून लोका पोलिसांना बोलवलं। प्रश्न काय होता की त्या गोणीमध्ये जोगेश्वरी पूर्व विभागातील किमान 150 ते 200 लोकांचे आधार कार्ड ओरिजिनल आलेले ते सगळे त्याच्यामध्ये होते, आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या बँकांनी जे पत्र पाठवले होते ग्राहकांना ते सगळे त्याच्यामध्ये होते। हे सर्व पत्र कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकण्यात आले होते आणि ह्या कचरा वेचकांनी ते सगळे गोळा करून आज ऊन पडलं म्हणून इथे सुकत घातले होते। आता त्याची चौकशी केल्यावर कळतंय, म्हणजे हे पोलीस येऊन आता सगळं घेऊन गेलेत, चौकशी केल्यावर कळतंय की त्या मुलाला काढून टाकण्यात आलंय। प्रश्न काढून टाकण्याचा नाही आहे, एवढ्या लोकांचे आधार कार्ड, लोक आधार कार्डसाठी वाट बघतायत घरोघरी, आणि ही आधार कार्ड अशा प्रकारे कचऱ्याच्या डब्यात टाकण्यात आली आहे। याला फक्त तो पोस्टमन जबाबदार धरून नाही चालणार, त्याला फक्त काढून नाही चालणार, तो पोस्टाचा मेन हेड कॉन्स्टेबल हेड पोस्ट ऑफिसर जो आहे त्याच्यावरती गुन्हा दाखल व्हायला पाहिजे। या सगळ्यांना पगार आपण देतो तर यांच्या या जबाबदार आहेत। हा जे बँकांचे पत्र आहेत, एखाद्याचं कर्जाचा काही हप्ता असेल, कर्जाच्या संदर्भात काही पत्रव्यवहार असेल, तो सगळा हे सगळे जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडच्या संदर्भातले आहेत, जोगेश्वरी राहणाऱ्या लोकांचे आहेत ॲड्रेस। आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर हा कचऱ्यात टाकण्यात आलेलं होतं याच्यासाठी मेघवाडी पोलीस स्टेशनने निव्वळ हे सगळं जप्त करून नाही जमणार, तर आमची सरळ जनता जागृती मंच म्हणून मागणी आहे की पोलिसांनी पोस्ट ऑफिसचा जो मेन अधिकारी आहे, हेड पोस्ट ऑफिसर आहे, त्याच्यावरती गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे।
कारण गेली अनेक वर्ष आम्हाला पाण्याची बिल येत नाहीयेत, मग आम्ही ती पाण्याची बिल भरू शकत नाही, पाण्याची बिल रिटर्न जात आहेत की ही लोक कचरा डब्यात फेकतात आम्हाला माहिती नाही. जोगेश्वरी पोलीस स्टेशन एकतर ऑलरेडी 3 वर्ष बंद होतं मध्ये, त्याच्यानंतर आता हे चालू झालं आहे, त्याच्यामध्ये हे प्रकार जर का होणार असतील तर हा अक्षम्य गुन्हा आहे. लोकांना याच्यामुळे भूर्दंड पडतो, कारण कोर्टामध्ये असं म्हटलं गेलं आहे की जर का तुमचा ॲड्रेस बरोबर आहे आणि पत्र पाठवलेलं आहे तर ते पत्र तुम्हाला मिळालं असं कोर्ट गृहीत धरतं. आणि अशा परिस्थितीमध्ये एखादं महत्त्वाचं पत्र असं कचरा डब्यात जाणार असेल तर त्याचा भूर्दंड त्या नागरिकाला बसणार असो, त्या लोकांना बसणार असो. आणि त्याच्यामुळे याच्यावरती मेघवाडी पोलीस स्टेशनने त्या जोगेश्वरी पोलीस पोस्ट ऑफिसच्या मेन अधिकाऱ्यावरती गुन्हा दाखल केलाच पाहिजे आणि तो जो कोण केला पाहिजे अशी आमची सक्त मागणी आहे.